पुण्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे लॉकडाऊन सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे। तरीही कोरोनाचे रोज 5,000 अधिक रुग्ण आढळत आहेत। त्यात हडपसर भागात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव असून रोज विक्रमी संख्येने रुग्ण या भागात आढळत आहेत। त्यामुळे नगरसेवक मारुती तुपे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांच्या पुढाकारातून सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे। हडपसर भागात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून महापालिका प्रशासनानं म्हणावं तसं लक्ष या भागाकडे दिलेलं नाही। या भागात लसीकरण केंद्र किंवा कोविड सेंटर यांची संख्या जेमतेम आहे, त्यामुळे येथील रुग्णांना खासगी रुग्णालयात महागडे उपचार घ्यावे लागत आहेत। त्यामुळे मध्यंतरी प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांनी महापौरांना निवेदनसुद्धा दिलं होतं। यावेळी स्थानिक नगरसेवक मारुती तुपे, प्रशांत सुरसे आणि पल्लवी सुरसे यांच्या पुढाकारातून हडपसरमधील उपनगरांची सॅनिटायझर फवारणी करण्यात आली आहे। यावेळी स्वाभिमानी महिला संघटनेच्या अध्यक्षा पल्लवी सुरसे यांनी स्वतः सॅनिटायझर फवारणी सोसायटी आणि प्रभागातील रस्त्यांवर केली आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार महाराष्ट्र न्यूज, पुणे।